ताड्यांच्या लखलखत्या विश्वात तुमचं स्वागत आहे. इथे परत परत येत राहण्यासाठी मराठी स्टार्सला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि घंटा म्हणजेच बेल आयकॉन पण वाजवून टाका. आपली मराठी परंपरा मराठी प्रवाह, आपली मराठी परंपरा मराठी प्रवाह. चार एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह परिवार पुरस्कार बघायला विसरू नका. हे आपलं कुटुंब आहे, आपला सोहळा आहे. तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे, नक्की यायचं. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार निमित्ताने आज आम्ही 24 जणी इकडे एकत्र आलोय. एकाच ॲक्टमध्ये परफॉर्म करतोय. एरवी शूटिंगच्या दरम्यान इतकी गडबड असते किंवा आम्हाला एकमेकींना भेटणंही होत नाही, किंवा रादर मी तर पहिल्यांदाच भेटते सगळ्यांना. सो माहिती असतं की ह्या सिरियलमध्ये ही आहे, पण आज प्रत्यक्षात भेटताना आणि परफॉर्म करायला मिळणं मला वाटतं ही मज्जा येणार आहे. आणि भेटतोय आणि परफॉर्म करतोय एकत्र, सो जरा नर्वसनेस पण आहे, कारण की मी मुळात डान्सर नसल्यामुळे ह्या उत्तम डान्सर्स आहे, त्यांचे रिहर्सल्स मी बघितले, त्यामुळे माझं जरा गोंधळ उडालेला आहे. बट इट्स गोइंग टू बी फन आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की हे सगळं कसं छान होणार आहे. आणि स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष आहे आणि अशावेळी आपण ह्या पुरस्कार सोहळ्याचा एक भाग आहोत, याचा जास्त आनंद होतोय की अशा इव्हेंटमध्ये आपण परफॉर्म करतोय. आणि अशा वेळी स्टार प्रवाह परिवाराचा आपण एक भाग आहोत. सो दिस इज अ बिग थिंग आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू ऑल इट. मी समृद्धीला याआधी भेटली आहे आणि आमची रिहर्सल सोबत झाली. ताईला मी पहिल्यांदा भेटते आहे. ऑब्व्हियसली पहिल्यांदा आम्ही सगळ्याजणी एकत्र डान्स परफॉर्म करणार आहोत, तर ऑब्व्हियसली खूप खूप एक्साइटमेंट आहे आम्हा सगळ्यांनाच. आणि पुरस्कार सोहळा आहे, सो त्यासाठी खूप एक्साइटमेंट आहे आमच्या सगळ्यांचीच, कारण अवॉर्ड फंक्शन आय थिंक आमचं याआधी झालेलं नाही. सो आम्हा सगळ्यांचं जे काही असणार आहे अवॉर्ड फंक्शनला डान्स असणार आहेत किंवा ज्या काही गोष्टी असणार त्याच्यासाठी आम्ही खूप खूप एक्साइटेड आहोत. थँक्यू. जसं स्टार प्रवाह परिवार पुरस्कारचं पहिलं वर्ष आहे, तसंच माझी पहिली मालिका आहे, पहिलं अवॉर्ड फंक्शन आहे, तर अर्थात त्याची उत्सुकता आहेच. आणि जसं सगळेच म्हणत आहेत की आम्ही पहिल्यांदाच भेटलो आहे आणि आमची तसं बघायला गेलं तर एकत्र रिहर्सल नाही झाली आहे, प्रत्येकीची वेगवेगळी झाली आहे, त्यामुळे आम्ही आता थेट परफॉर्म करणार आहोत, पण तेवढीच एक्साइटमेंट आहे आणि खूप छान वाटतंय. तिघींनी खरं तर सगळं बोलून टाकले की आम्ही पहिल्यांदाच भेटलो आहे, पहिला सोहळा आहे, तर मला असं वाटतं की मी खूप एन्जॉय करते ही सगळी प्रोसेस. की शूटिंग संपल्यानंतर, म्हणजे शूटिंग थोडंसं साईडला ठेवून आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करतोय, एकत्र परफॉर्म करतोय, आणि मला असं वाटतं की लोकांना, आम्हाला सगळ्यांना एकत्र बघायला खूप आवडेल. आम्ही पण आहोत आणि आणखीन काही परफॉर्मन्स आहेत, ते नंतर तुम्हाला कळतील. सो येस, आम्ही खूप एन्जॉय करतोय, छान वाटतंय. आणि सगळ्या जणी वेगळ्या लुक मध्ये आहेत, त्यामुळे ते पण आम्हाला आवडतंय. सगळ्या सुंदर दिसत आहेत, सगळे छान दिसत आहेत, सगळ्या सुंदर दिसत आहेत, पण तरी आम्ही कॉम्प्लिमेंट करतो. इनफॅक्ट मला सांगायला आवडेल की रिहर्सलच्या दरम्यान जे काय येता जाता आमची चुकून भेट होत होती तेव्हा ओळखताच येत नव्हतं, कारण इतकं सिरियलच्या लुक मध्ये बघायची सवय झाली आहे की अच्छा ही समृद्धी आहे का, असं माझं तरी झालेलं की ती मला स्माईल करते आणि मी म्हणते हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. पण आणि नंतर सो सिरियलचा गेट आणि असं नॉर्मली एकमेकांना बघणं हे जरा वेगळाच अनुभव होता. सो इट्स फन. मराठी सेलिब्रिटीज आणि मराठी मनोरंजन जगातल्या सर्व घडामोडींसाठी पाहत रहा मराठी स्टार्स.